नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचे ऑल इन्फॉर्मेशन स्टडी या यूट्यूब चॅनल वरती। आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे मराठी व्याकरण। मराठी व्याकरण आपण पूर्ण डिटेल मध्ये बघणार आहोत, त्यामधला पहिला भाग आज आपण वर्णमाला डिस्कशन करणार आहोत। त्यानंतर पूर्ण आपल्या चॅनल वरती ऑल इन्फॉर्मेशन स्टडी वरती पूर्ण वर्णमाला नंतरचे बाकीचे जितके पण ग्रामर आहे मराठीचं तेवढं पूर्ण कव्हर केलं जाईल, त्यामुळे तुम्ही पूर्ण सिरीज बघा व्यवस्थित। आपण आता वर्णमाला सुरुवात करूया। त्यापूर्वी जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केले तर लगेचच सबस्क्राईब करून घ्या आणि साईडची बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला समजेल की एक्झॅक्टली रोज माझा व्हिडिओ हा किती वाजता आलाय तो। तर बघा, सर्वात पहिले आपण आता मराठी व्याकरण मध्ये वर्णमाला बघणार आहोत। वर्णमाला म्हणजे नेमकं काय हे समजून घ्या पहिले। बघा, भाषेचा व्यवहारात कोणत्या नियमास अनुसरून होतो याचा विचार ज्या शास्त्रात केलेला असतो त्याला व्याकरण असे म्हणतात। बघा, वर्णमालामध्ये तीन म्हणजे वर्ण येतात। वर्णामध्ये आपले स्वर, स्वराधी आणि व्यंजन, आपण असे तीन भाग आज डिस्कशन करणार आहोत, ठीक आहे। सर्वात पहिले आपण स्वर जाणून घेऊया। स्वरामधलं तुम्हाला स्वर माहीत पाहिजे तर कोणते कोणते स्वर आहेत। तर सर्वात प्रथम बघा, स्वर आहे आपला अनंतर अनंतर ई, ई नंतर दुसरी ई, नंतर ऊ, ऊ नंतर दुसरं ऊ, त्यानंतर रू, रू नंतर लू, लू नंतर ए आणि ए नंतर ए, ठीक आहे। त्यानंतर ओ आणि औ, हे असे किती स्वर आहेत पूर्ण 12। कोणते कोणते स्वर आहेत बघा, अ आ ई ई ऊ ऊ रू लू ए ए ओ ओ। बघा, याच्यामध्ये फक्त रू आणि लू हे वेगळे वेगळे आले आहेत। तुम्हाला एकदम ट्रिकनुसार मी पूर्ण सांगणार आहे वर्णमाला, त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। बघा, रू आणि लू हे नवीन शब्द आलेले आहेत, तर फक्त एवढंच लक्षात ठेवायचं आपल्याला, बाकी तर आपल्याला लक्ष ठेवण्यासाठी सोपं आहे। त्यानंतर आता हे पूर्ण काय झालेत, हे स्वर झाले आहेत, ठीक आहे। आणि जर तुम्हाला परीक्षेमध्ये असं विचारण्यात आलं की इंग्रजी भाषेतून आलेले म्हणजे इंग्रजी व्याकरणाच्या प्रभावामुळे दोन स्वर ऍड झाले आहेत, नंतर कोणते स्वर आहेत ते ॲ आणि अ, हे काय आहेत, हे दोन स्वर आहेत पण हे इंग्रजी भाषेमुळे आलेले आहेत। कोणते? इंग्रजी भाषेच्या प्रभावामुळे व्याकरणावरती ते शब्द आलेले आहेत दोन स्वर, ठीक आहे, ते लक्षात ठेवा। त्यामुळे आता जर तुम्हाला परीक्षेला असा प्रश्न आला की आधुनिक स्वर किती आहेत, तर आधुनिक स्वर किती आहेत, आधुनिक स्वर हे वरचे 12 आणि हे खालचे 2 किती झाले 14। तर आधुनिक स्वर हे 14 आहेत आणि जर तुम्हाला नुसतं जर स्वर विचारलं तर ते किती येतं 12 आहेत, ठीक आहे। अशा पद्धतीने आयोग तुम्हाला प्रश्न विचारू शकतो, पण व्यवस्थित लक्षात ठेवा की स्वर फक्त 12 आहेत आणि आधुनिक स्वर हे 14 आहेत, ठीक आहे। आणि आधीचे स्वर म्हणजे 12, एवढं समजलं तुम्हाला। बघा, आता ह्याच्यामध्ये स्वर म्हणजे काय नेमकं तुम्ही जाणून घ्या। ज्या वर्णाचा उच्चार स्वतंत्रपणे म्हणजे दुसऱ्या वर्णाच्या साह्या वाचून होतो त्याला स्वर असे म्हणतात, ठीक आहे। आपले स्वर किती आहेत, 12 आपण बघितले। आता आपण स्वराचे प्रकार बघूया। स्वराचे किती प्रकार पडतात, तर 3 प्रकार पडतात स्वरांचे। पहिला आहे ऱ्हस्व स्वर, दुसरा आहे दीर्घ स्वर आणि नंतरचा आहे संयुक्त स्वर, ठीक आहे। सर्वात पहिले कोणते, ऱ्हस्व स्वर। तर आपण त्या स्वराबद्दल आता डिटेलमध्ये माहिती घेऊया, पूर्ण डिटेलमध्ये की ते कशा प्रकारे स्वर आहे, त्याच्यामध्ये कोणते कोणते यामधले स्वर येतात। तर कारण की परीक्षेला तुम्हाला अशा पद्धतीचा प्रश्न असू शकतो की यामधले ऱ्हस्व स्वर कोणते आहेत, दीर्घ स्वर कोणते आहेत किंवा संयुक्त स्वर कोणते आहेत हे ओळखा, त्यावेळी तुम्हाला आलं पाहिजे। बघा, मराठी व्याकरण हे स्पर्धा परीक्षेला पण खूप जास्त महत्त्वाचं आहे आणि त्याचबरोबर तुम्ही शाळेमध्ये कॉलेजमध्ये असाल तर तिथं पण खूप तुम्हाला खूप जास्त महत्त्वाचं आहे। बघा, ऱ्हस्व स्वर मध्ये कोणते कोणते स्वर येतात, तर सर्वात प्रथम येतो अ, नंतर येतो बघा ई, ऊ, रू आणि लू, हे काय झाले ऱ्हस्व स्वर। म्हणजे ज्या स्वरांचा उच्चार लवकर व थोडक्यात होतो त्या स्वराला ऱ्हस्व स्वर असे म्हणतात। म्हणजे आपण ह्याचा उच्चार काय करतो, आपण लवकर आणि थोडक्यात, म्हणजे अ ई ऊ रू लू याचा उच्चार काय थोडक्यात होतो
आणि लवकर होतो, त्यामुळे त्याला काय म्हणतात ऱ्हस्व स्वर. ही सर्वात सोपी ट्रिक आहे. कसं लक्षात ठेवायचं की ज्या स्वराचा उच्चार लवकर आणि थोडक्यात होतो ते स्वर कोणते येतं? ऱ्हस्व स्वर. ठीक आहे, समजलं तुम्हाला. त्यानंतर आपण स्वरातला दुसरा बघणार आहोत पॉइंट, कोणता स्वर आहे नंतरचा, तर ते आहे दीर्घ स्वर. ठीक आहे, दीर्घ स्वर. दीर्घ स्वर म्हणजे काय? ज्या स्वरांचा उच्चार लांब होतो ते दीर्घ स्वर असतात. ज्या स्वरांचा आपण उच्चार करताना, हे वरती 12 स्वर आहेत, त्याच्यापैकी आपला उच्चार करताना ज्याचा स्वरांचा उच्चार काय होतो? लांब होतो. म्हणजे कसं लांब? म्हणजे कसं? आ, पहिला काय आ, ई, ऊ. बघा बरं, आ ई ऊ म्हणताना कसं उच्चार आपला लांब जातोय. पण तसंच ऱ्हस्व स्वरचे ते कसं होतं? अ ई ऊ रु लु, म्हणजे तो थोडक्यात होता आणि लवकर उच्चार होत होता. पण ह्याचा काय? दीर्घ स्वरांचा म्हणजे काय? लांब जातो. बघा, दीर्घ मध्येच तुम्हाला ह्याचा उच्चाराचं मिळून जाईल. दीर्घ म्हणजे काय? मोठ. म्हणजे काय समजायचं तुम्ही? की लांब मोठा जे स्वर आहे का, तो घ्यायचा तिथे. समजलं? किती सोपी ट्रिक आहे बघा. त्याच पद्धतीने आता आपण तिसरा स्वर बघूया. तिसरा स्वर कोणता आहे? तर संयुक्त स्वर. संयुक्त स्वर. संयुक्त स्वर म्हणजे काय? भिन्न जातीच्या दोन स्वरापासून तयार होणाऱ्या स्वरास संयुक्त स्वर म्हणतात. म्हणजे दोन वेगळे वेगळे जे स्वर असतात का, त्यांच्यापासून तयार होणारा एक स्वर, त्याला काय म्हणतात? तर संयुक्त स्वर म्हणतात. ठीक आहे, तर कशा पद्धतीचं तुम्हाला मी सांगते. बघा, संयुक्त स्वर मध्ये पहिले कोणते स्वर येतात हे तुम्ही जाणून घ्या, त्यानंतर तुम्हाला मी कशा पद्धतीने ते तयार होतात ते तुम्हाला मी सांगते. सर्वात पहिला बघा स्वर, आता संयुक्त स्वर मधला आहे ए, ए ओ औ. ठीक आहे, एवढं समजलं. आता संयुक्त स्वर आपल्याला दोन भिन्न स्वरापासून तयार होतो. आता तुम्हाला उदाहरण देते मी इथं. पहिलं घेऊया आपण अ प्लस ई इज इक्वल टू ए. बघा बरं, अ ला आपण बोलून दाखवा बरं, अई अ ई म्हणजे अय झालं. ठीक आहे, त्यानंतर दुसरं कोणतं आहे? दुसरं आपण जर ह्याच्या जर केलं आ प्लस ई आय म्हणजे ऐ. समजलं? तिसरा बघूया आता आपण अ प्लस ऊ काय झालं? औ. नंतरच सांगतो चौथा आता आपल्याला तुम्हाला. बघा चौथं बघा आ प्लस ऊ औ. ठीक आहे, समजलं? बघा, अ प्लस ई ए, आ प्लस ई ए, नंतर अ प्लस ऊ ओ, आणि आ प्लस ऊ म्हणजे औ. ठीक आहे, समजलं तुम्हाला? अशा पद्धतीचे बघा, तुम्हाला परीक्षेमध्ये अशा पद्धतीचे पण तुम्हाला स्वर देऊ शकतात, आणि त्यापासून तुम्हाला तयार करावं लागेल की तुम्हाला दोन वेगळे वेगळे भिन्न स्वर देतील आणि त्यापासून तुम्हाला एक स्वर तयार करावा लागेल. त्यावेळेस तुम्हाला हे संयुक्त स्वर हे ओळखता आलं पाहिजे. ठीक आहे, समजलं तुम्हाला? ऱ्हस्व स्वर, दीर्घ स्वर आणि संयुक्त स्वर. त्यानंतर आता आपण काय येऊ? विचार स्थानावरचा प्रकार बघूया आपण. काय? विचार स्थानावरून प्रकार. बघा, उच्चार स्थानावरून प्रकार बघूया आपण स्वरांचाच. उच्चार स्थानावरून प्रकार. तर यातला पहिला प्रकार बघूया आपण. पहिला प्रकार आहे बघा ह्याच्यावरचा सजातीय स्वर. सजातीय स्वर यावरती पण प्रश्न नेहमी आढळून आलेला आहे स्पर्धा परीक्षाला, म्हणून मी तुमच्यासोबत हे स्वर घेते, सजातीय स्वर. बघा, सजातीय स्वर मध्ये कसाचं? एकाच उच्चार स्थानातून निघणाऱ्या स्वरांना सजातीय स्वर म्हणतात. म्हणजे एकाच उच्चारामधून जर दोन स्वर निघत असतील ना, त्यांना काय म्हणतात? सजातीय स्वर. तर ते कोणते कोणते स्वर आहेत ते तुम्हाला मी सांगते. सर्वात प्रथम स्वर आहे बघा अ आ. बघा बरं, अ आ हा काय? एकाच उच्चार स्थानातून दोन स्वर निघलेत ना. त्याच्यानंतरचा कोणता आहे बघा? ई ई ई ई. ठीक आहे, त्यानंतरचा कोणता आहे? ऊ ऊ ऊ ऊ. म्हणजे बघा बरं, सजातीय स्वर म्हणजे एकाच उच्चार स्थानातून दोन स्वर वेगळे वेगळे निघलेले आहेत. त्यानंतरचा बघा दोन नंबरचा आहे विजातीय स्वर. विजातीय स्वर. विजातीय स्वर म्हणजे काय? विजातीय स्वर म्हणजे भिन्न उच्चार स्थानातून निघणाऱ्या स्वरांना विजातीय स्वर म्हणतात. भिन्न म्हणजे काय? वेगळ्या उच्चार स्थानातून निघणाऱ्या स्वरांना काय म्हणतात? विजातीय स्वर. ठीक आहे, समजलं? आता ह्याचे तुम्हाला मी उदाहरण देते. बघा, सर्वात पहिल्यांचं अ ई. अ पासून काय? ई अ ई अ ऊ
नंतर अ रु, नंतर ई ए, नंतर उ ए. समजलं? हे बघा आपण पूर्ण स्वर डिस्कशन केले तयार. आपण आता बघा ह्रस्व स्वर, दीर्घ स्वर, संयुक्त स्वर, सजातीय स्वर आणि विजातीय स्वर असे पाच प्रकारचे स्वर असतात. एकूण पूर्ण आपण स्वर बघितलेले 12 स्वर. त्यानंतर त्याचे इंग्रजीमध्ये आलेले किती येतं? 2 स्वर. आणि आधुनिक जर पूर्ण जर मिळून जर स्वर जर तुम्हाला विचारले ते किती येतं? 14 आहेत. ठीक आहे, समजलं तुम्हाला? नंतर तुम्हाला मी सेपरेट असा चार्ट बनवून देते, जेणेकरून तुम्हाला लक्षात ठेवण्यासाठी मदत होईल की कशा प्रकारे स्वर असतात कशा प्रकारे नाही. यानंतर आता आपण बघूया आता वर्णमालेमधला पहिला बघितला आपण स्वर. त्यानंतर आता आपण बघूया व्यंजने. बघा व्यंजनांचा म्हणजे ज्या वर्णांचा उच्चार स्वरांचे मागून साह्य घेऊन होतो त्याला व्यंजन असे म्हणतात. व्यंजने एकूण किती असं? तर 34 आहेत. किती व्यंजन आहेत? 34 आहेत. ते कोणते व्यंजन आहेत आता आपण बघूया. ठीक आहे, सर्वात पहिले बघा क, ख, ग, घ, ड, च, च नंतर इथं बघा छ, छ नंतर झ, झ नंतर झ, झ नंतर त्र, नंतर ठ, ठ नंतर ठ, ड नंतर ड, ड नंतर ढ, त्यानंतर न, न नंतर त, त नंतर थ, थ नंतर द, द नंतर ध, ध नंतर बघा न येतं, न नंतर प, प नंतर येतं बघा फ, फ नंतर येतं बघा ब, ब नंतर येतं भ, नंतर येतं बघा य, भ नंतर म येतं, नंतर येतं य, य नंतर र, र नंतर ल, ल नंतर व आणि व नंतर श, नंतर श नंतर श, नंतर स, स नंतर ह आणि नंतर ळ. आणि यानंतर बघा क्ष आणि ण हे काय आहेत? ही जोडाक्षरे आहेत. ठीक आहे, असे किती झाले सर्व व्यंजन? तर 34 झाले. 34 असे व्यंजन आहेत. तुम्हाला समजले असतील व्यवस्थित. तर आता आपण व्यंजनांचे प्रकार बघूया. तर व्यंजनांचे एकूण 3 प्रकार आहेत. ते कोणते कोणते प्रकार आहेत? तर सर्व पहिला प्रकार आता आपण बघूया. पहिल्या प्रकारामधला पहिला प्रकार बघा कोणता आहे? तर तो आहे कठोर व्यंजन. कठोर व्यंजन, कठोर व्यंजन म्हणजे काय तुम्ही सर्वात पहिले समजून घ्या. बघा कठोर व्यंजन म्हणजे जी व्यंजने विसर्गांच्या पुढे आली असतात, म्हणजे विसर्ग कायम राहतो त्याला कठोर व्यंजन असे म्हणतात. उदाहरणार्थ, उदाहरणार्थ समज अंतकरण, त्याच्यानंतर अर्ध पतन. ठीक आहे, समजलं? म्हणजे स्पष्ट म्हणजे स्पष्टीकरण, प्रत्येक वर्गातील पहिली 2 व्यंजन असतात. कोणते ते कठोर व्यंजनामधले? तुम्हाला मी आता सांगते कठोर व्यंजनामधले कोणते व्यंजन आहेत. बघा ते पहिलं आहे क, च, ट, त, प, ख, छ, ठ, थ, फ, श, श आणि स. बघा हे आहेत कठोर व्यंजने. असे हे 13 व्यंजने आहेत कठोर व्यंजनामधले. क, च, ट, त, प, ख, छ, ठ, ध, फ, श, श आणि स. असे किती आहेत? तर कठोर व्यंजनामधले पूर्ण 13 व्यंजन आले आहेत. ठीक आहे, समजलं तुम्हाला? त्यानंतर आता आपण दुसरा व्यंजनाचा प्रकार बघूया. तर मृदू व्यंजन बघूया. त्यापूर्वी तुम्हाला कठोर व्यंजनांना अजून 2 पण नाव आहेत, ते तुम्हाला सांगून देते. बघा ते आहेत, एक आहे श्वास आणि दुसरा आहे अघोष. म्हणजे यावरती पण प्रश्न येऊ शकतो की कठोर व्यंजनातलं दुसरं कोणतं नाव आहे. तर ते एक आहे बघा श्वास किंवा अघोष. असे 3 नाव पडतात, कठोर व्यंजन, श्वास व्यंजन किंवा अघोष व्यंजन. ठीक आहे,
त्यानंतर जात आपण बघूया मृदू व्यंजन. त्यानंतर बघा मृदू व्यंजनचे पण तीन नावे आहेत. पहिला आहे मृदू, नाद आणि घोषवर्ण व्यंजन, हे त्याचे तीन नाव आहेत. पण सहसा मृदूवर तर प्रश्न येतो, पण कधी एखाद्या वेळेस नाद किंवा घोषवर्ण हे आढळून येतो शब्द, त्यामुळे तुम्ही लक्षात ठेवा. बघा मृदू व्यंजन म्हणजे काय, जी व्यंजने विसर्गांच्या पुढे आली असता विसर्गात रूपांतर म्हणजे बदल होतो त्यास मृदू व्यंजन असे म्हणतात. ती व्यंजन समज जर विसर्गाच्या पुढे आली त्याच्यामध्ये बदल होतो, तो कशा पद्धतीचा बदल होतो तुम्हाला मी उदाहरण सुद्धा सांगते. त्यापूर्वी तुम्ही किती मृदू व्यंजन आहेत हे आपण बघूया, तर ते कोणत्या कोणत्या प्रकारचे ते बघूया. सर्वात पहिलं आहे बघा ग, नंतर ज, द, द, ब, घ, झ, ठ, ध, भ, य, व, र, ल, ह, ळ. ठीक आहे, ग, ज, ड, द, ब, घ, झ, ठ, ध, भ, य, व, र, ल, ह, ळ. अशा प्रकारे हे पूर्ण मृदू व्यंजने हे 16 आहेत. किती आहेत? 16 आहेत. पहिले आपण कठोर व्यंजन बघितले ते 13 होते, आणि आता हे किती येतं तर 16 आहेत. व्यवस्थित लक्षात ठेवा. बघा आता ह्याचं तुम्हाला एक मी उदाहरण देते जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित लक्षात येईल. उदाहरण घेऊया आपण. उदाहरण बघा असे, मन प्लस वृत्ती, त्याचं काय होईल मग? मनोवृत्ती. मनोवृत्ती बघा तुम्हाला ह्याच्यामध्ये लक्षात आलं असेल की तुम्हाला मी सांगितलं होतं मृदू म्हणजे काय, तर जी व्यंजने विसर्गाच्या पुढे आली असता रूपांतर बदल होतो त्याला मृदू व्यंजन असं म्हणतात. बघा नंतर त्याचा रूपांतर झालं तर मृदू व्यंजन असे म्हणतात. त्यानंतरचा बघा तिसरा व्यंजन आहे आपला, तो आहे अनुनासिक, अनुनासिक व्यंजन. अनुनासिक व्यंजन तीन व्यंजन आहेत. तर अनुनासिक व्यंजनला दुसरे एक नाव आहे बघा, ते आहे परस्वर्ण. काय? परस्वर्ण. तर यामध्ये एकूण 5 वर्ण येतात. 5 येतात, ते कोणत्या प्रकारचे व्यंजन येतात ते आपण आता बघूया. सर्वात पहिल्यांदा तुम्ही त्याचे डेफिनेशन समजून घ्या. पहिल्या 5 वर्गातील शेवटचे व्यंजन म्हणजे ज्यांचा उच्चार नाकातून होतो त्यास अनुनासिक व्यंजन असे म्हणतात. बघा तुम्ही तुम्ही ट्राय सुद्धा करून बघू शकता. मी तुम्हाला उदाहरणासाठी एक्झाम देते, सांगते बघा कोणते कोणते व्यंजन आहेत. बघा ड, त्र, न, न, म, हे काय आहेत? अनुनासिक व्यंजन किंवा परस्वर्ण व्यंजन, जे की नाकातून याचा काय होतो? उच्चार होतो. आणि किती आहेत? तर 5 आहेत. बघा बरं, तुम्ही सुद्धा ट्राय करून बघा की नाकातून उच्चार होतो का. तर बघा ड, त्र, न, न, म, बघा नाकातून उच्चार होते. तुम्ही ट्राय करून बघा, नाकातून उच्चार होते. जे नाकातून उच्चार होणारे वर्ण व्यंजन आहेत त्यांना काय म्हणतात? अनुनासिक किंवा परस वर्ण. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण व्यंजनांचे प्रकार बघितलेले आहेत. बघा त्यामध्ये अजून व्यंजनाचे आपण आता हे तीन प्रकार बघितले, स्पर्श होते, त्यानंतर अर्धस्वर. आपण आता बघूया की अर्धस्वर मध्ये कोणते कोणते येतात. ठीक आहे, अर्धस्वर किंवा उष्ण वर्ण, घर्षक वर्ण, स्वातंत्र्य किंवा महाप्राण. महाप्राण मध्ये पण वेगवेगळे प्रकार पडतात, ते तुम्हाला माहीत पाहिजेत म्हणून ते तुम्हाला सांगते मी. ठीक आहे, आपले जे 34 व्यंजन होते त्यांच्यामधून बघा आता तुम्हाला मी अर्धस्वर कोणते आहेत ते सांगते. अर्ध स्वर, त्याला दुसरं नाव आहे बघा आंतरस्थळ. ठीक आहे, तर ह्याच्यामध्ये कोणते कोणते येतात बघा वर्ण, तर य, र, ल, व आणि ह्याच्यामधले ई, रु, लु आणि ओ, हे काय येतात? तर स्वर येतात. ठीक आहे, ह्याच्यामध्ये अर्धस्वर किंवा अंतस्थळमध्ये य, र, ल, व आणि ई, रु, लु, ओ हे काय येतात? स्वर आणि व्यंजन येतात. त्यानंतर बघा तुम्हाला दुसरा पॉइंट एक सांगणार आहे मी. बघा ह्याच्यावरती परीक्षेला खूप प्रश्न आलेला आहे,
म्हणून मी तुमच्यासाठी हे पॉइंट डिस्कशन करत आहे, कारण की अर्ध स्वर वरती अंत स्वर, उष्ण स्वर, स्वातंत्र स्वर कोणते आहेत, वर्ण कोणते आहेत, व्यंजन कोणते आहेत, यावरती नेहमी प्रश्न आलेला आहे, खूपदा आढळून आलेला आहे स्पर्धा परीक्षेमध्ये। त्यामुळे तुमच्यासाठी मी सांगते तुम्हाला, बघा याच्यामध्ये बघा आता उष्णे उष्णे वर्ण, उष्णे वर्णाचं दुसरं नाव आहे बघा घर्षक वर्ण। त्याच्यामध्ये कोणते कोणते येतात, स श आणि श, स श श हे काय आहेत, उष्णे वर्ण म्हणजेच घर्षक वर्ण। त्यानंतर एक आहे बघा स्वातंत्र, स्वतंत्र, स्वतंत्र मध्ये किती एक येतो बघा, तो कोणता आहे अळ, अळ ठीक आहे। त्यानंतर बघा महाप्राण, यावरती खूपदा प्रश्न आलेला आहे महाप्राण वरती, त्यामुळे हा पॉइंट स्किप नका करू, व्यवस्थित लक्षात ठेवा। महाप्राण बघा, महाप्राण मध्ये पण महाप्राण मध्ये कोणता येतो, तो येतो बघा ह, ह महाप्राण मध्ये महाप्राण व्यंजन किती येत, 14 आहेत। महाप्राण मध्ये महाप्राण व्यंजने आहेत बघा, महाप्राण व्यंजने ते आहेत बघा 14। याची संख्याच विचारली जाते, ते व्यंजन कोणते आहेत हे विचारलं जात नाही, संख्येवरतीच प्रश्न असतो नेहमी। आणि दोन नंबरचा आहे बघा की अल्प प्राण व्यंजन, अल्प प्राण व्यंजन किती आहेत, 20 आहेत ठीक आहे। अशा पद्धतीने पूर्ण किती व्यंजन झाले, मग 34 ठीक आहे। याच्यामधले महाप्राण व्यंजने 14 आणि अल्प प्राण व्यंजने 20 ठीक आहे। समजलं तुम्हाला, हे होता मेन पॉइंट बघा, मुद्दा व्यवस्थित लक्षात ठेवा, पूर्ण व्यंजने व्यवस्थित लक्षात ठेवा। तुम्हाला याच्यावरती पण प्रश्न असतो महाप्राण व्यंजन किती आहेत, अशाच प्रकारे प्रश्न असतो नेहमी, जास्त डिटेलमध्ये जात नाहीत ठीक आहे। त्यानंतर आता आपण बघूया स्वरादी, त्यानंतर बघूया आपण आता स्वरादी, स्वर व्यंजन आणि स्वरादी असे पूर्ण वर्णमालामध्ये प्रकार पडतात, त्यामधला आपण आता स्वरादी बघूया। स्वरादी म्हणजे काय, सर्वात प्रथम तुम्ही समजून घ्या बघा, ज्या वर्णांचा उच्चार स्वराची अगोदर सहाय्यक घेऊन होतो त्यास स्वरादी वर्ण असे म्हणतात ठीक आहे। स्वरादीचे प्रकार आता आपण बघूया, स्वरादीचे प्रकार बघा, स्वरादीचे एकूण दोन प्रकार आहेत, ते कोणते, तर सर्वात पहिला प्रकार आहे बघा अनुस्वार, अनुस्वार त्यामध्ये कोणता शब्द येतो बघा, तर येतो अं ठीक आहे, यावरती पण प्रश्न आलेला आहे। आणि दुसरा आहे बघा स्वरानंतरचा प्रकार स्वरादी मधला, तो आहे विसर्ग, विसर्ग तर विसर्गामध्ये काय येतं आहा ठीक आहे। समजलं तुम्हाला, अशा प्रकारे आहे बघा स्वरावर स्वर, एकदा असा प्रश्न येऊन गेला होता परीक्षामध्ये की स्वरावर स्वर स्वार झालेला शब्द कोणता, तर तो कोणता होता अम होता ठीक आहे, अनुस्वार होता ठीक आहे। अशा प्रकारचा प्रश्न नेहमी असतो बघा, त्याच्यामुळे व्यवस्थित लक्षात ठेवा। बघा स्वरादी एकूण दोन आहेत, आपण स्वर बघितले, स्वर किती होते, स्वर होते बघा एकूण 14 होते, आणि पूर्ण आधुनिक पकडून 14 होते, नुसतं जर स्वर पकडले तर 12, त्यानंतर व्यंजने आपण बघितलेले आहेत तर व्यंजने होते 34, आणि त्यानंतर स्वरादी आहेत बघा 2 ठीक आहे। सर्वात पहिले अनुस्वार बघितला, अक्षरांच्या डोक्यावर टिंब देऊन ज्यांचा उच्चार नाकातून होतो त्यांना अनुस्वार असे म्हणतात ठीक आहे। तुम्हाला अनुस्वारांचे वाटलंच तर मी काही एक्झाम्पल्स देते जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित लक्षात येईल। सर्वात पहिले आपण अनुस्वारांचे एक्झाम्पल घेऊया बघा, कुंकू कुंकू, त्यानंतर कंठ गंध, हे काय झाले अनुस्वारांचे उदाहरणे ठीक आहे। नंतर विसर्ग, विसर्गाचा काय अर्थ होतो बघा, अक्षरांच्या पुढे एकाखाली एक दोन टिंब देऊन ज्यांचा उच्चार ह सारखा होतो त्यांस विसर्ग असे म्हणतात ठीक आहे। ज्याचा उच्चार कशासारखा होतं, ह सारखा होतो, तर काय आहे उदाहरण, त्याचे उदाहरण देते तुम्हाला मी। तर सर्वात पहिले बघा उदाहरण, राम राम हरी, बघा बरं याचा ह सारखा उच्चार होतो का नाही, तर होतो, याचा ह सारखा उच्चार होतोय
बघा मग अशा पद्धतीने हे पूर्ण होते, स्वर होते दोन. बघा मी तुम्हाला आता महाप्राण सांगितले होते, महाप्राण व्यंजने सांगितले होते आणि अल्पप्राण व्यंजने सांगितले होते. तुम्हाला जर ती व्यवस्थित समजली नसेल तर तुम्हाला डिटेलमध्ये पूर्ण सांगते मी. बघा अल्पप्राण म्हणजे काय, ज्या वर्णांच्या उच्चारामध्ये हकारांचे प्रावलंब्य कमी असते त्यास अल्पप्राण म्हणतात. म्हणजे ते कोणते कोणते आहेत ते तुम्हाला मी सांगते, जेणेकरून जर तुम्हाला परीक्षेला जर प्रश्न आला तर तुमचे मार्क कटणार नाहीत. बघा अल्पप्राण, अल्पप्राण मध्ये कोणते कोणते येतात, तर अल्पप्राण मध्ये सर्वात प्रथम बघा क च, क च ट त प ग ज, त्यानंतर बघा ड, नंतर आहे द ब य र व ल आणि ळ. त्यानंतर महाप्राण मध्ये काय बघा, महाप्राण मध्ये महाप्राणचं पण तुम्हाला मी एक्झाम्पल सांगते, म्हणजे तुम्हाला लक्षात राहील आणि परीक्षेमध्ये मार्क्स नाही जाणार तुमचे. बघा महाप्राण मध्ये कोणते कोणते शब्द येतात, तर सर्वात पहिले ख छ ठ थ फ घ झ ढ ध भ श श स आणि ह, अशा पद्धतीने महाप्राण मध्ये येतात. ठीक आहे, तुमच्यासाठी मी आता नंतर चार्ट सुद्धा दाखवते, पूर्ण चार्ट डिस्कशन करू आपण. बघा त्याच्यामध्ये वर्ण दिलेला आहे, वरती त्यानंतर स्वर, स्वराधी, व्यंजने पूर्ण तुम्हाला मी डिटेलमध्ये कव्हर केलेलं आहे. आता जर तुम्हाला अजून मराठी व्याकरणमध्ये, इंग्लिश व्याकरणमध्ये किंवा कोणत्या पण विषयावर डिटेलमध्ये माहिती पाहिजे असेल तर मला कमेंटमध्ये सांगा, मी तुम्हाला नक्की अवेलेबल करून देईन. जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि हो शेअर करायला सुद्धा विसरू नका. आणि त्याचबरोबर ऑल इन्फॉर्मेशन स्टडी या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका. त्यावरती आम्ही प्रश्नसंच, क्वीज, पझल्स डेली स्वरूपामध्ये देत असतो, त्याचा तुम्हाला परीक्षेला 100% फायदा होईल. त्यामुळे त्या पेजला सुद्धा फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.